Welcome to Santaji Corner Maker. Myself Zumre Madam, I am teaching you English subject. But firstly, you do one thing. You have to subscribe Santaji Corner channel and press the bell icon button. Then you will get the notification of video. Now we are to the start. Part 1, we see the story of Sindbad the Sailor. Now this is the part 2. The sea monster plugged deep into the sea. Many of the people managed to climb aboard the ship, but many sank into the sea with the so-called island. आता आपण पाहिलं होतं की जो सिंधबाद होता, जो शिप होतं ते एका आयलँडवर थांबलं होतं आणि ते आयलँड काय होतं, सी मॉन्स्टरची बॅक होती, पाठ होती. आणि त्याच्यामुळे काय झालं होतं, सगळेजण त्या शिपकडे धावत सुटले होते. परंतु काय झालं, त्याच्यामध्ये सी मॉन्स्टरने त्या पाण्यात तो खोल चालला गेला, उडी मारून तो चालला गेला. पण त्याच्यामध्ये काय झालं की मेनी ऑफ द पीपल मॅनेज टू क्लाइम अब्रॉड द शिप. काही जण त्याच्यावर चढण्यासाठी यशस्वी झाले, परंतु बरेचसे लोक त्यामध्ये काय झाले, बुडाले. सिंधबाद अलोन डीड नॉट ड्रॉन इन द सी. फक्त सिंधबाद एकटाच होता की जो त्या समुद्रात डुबला नव्हता. बट ही कुड नॉट रीच द शिप. पण तो शिपपर्यंतही पोहोचू शकला नव्हता. ही सॉ इट सेलिंग फार फार अवे. तो त्याने पाहिलं की शिप काय होत राहिली, त्याच्यापासून दूर दूर चाललेली होती. ही वॉज नाऊ ॲट द मर्सी ऑफ द वेव्ज बिंग टॉस हिअर अँड देअर. आता तो तिच्या समुद्राच्या लाटा आहेत, त्या लाटांसोबत तो काय करून राहिला होता, इकडून तिकडे हिलकावे खाणं सुरू होते. ही क्लंग टू अ पीस ऑफ वूड अँड सम हाऊ मॅनेज टू कीप अ फ्लोट. आणि त्यांनी काय केलं की एक जो लाकडाचा हे होता, तुकडा होता, त्याच्यावर चढून काय झालं, त्यांनी तरंगायचा त्याच्यावर प्रयत्न केला. ही स्पेंड द नाईट अलोन ॲट सी. त्यांनी पूर्ण रात्र त्या समुद्रामध्ये घालवलेली होती. नेक्स्ट पॅरेग्राफ. वेन द नेक्स्ट डे डॉन सिंधबाद वॉज हॅपी टू सी दॅट ही हॅड फ्लोटेड नियर अन आयलँड. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा सिंधबादला खूप आनंद झाला, कारण की त्यांनी तो जो तरंगत एका आयलँडजवळ आलेला होता. अ रिअल बिग आयलँड. खरोखरचं आणि मोठा आयलँड होता ते. ही कुड सी हिल्स अँड वुड्स अँड ट्रीज ॲट अ डिस्टन्स. त्यांनी पाहिले की तिथे टेकड्या आहेत, झाडं आहेत, वूड आहेत, काही अंतरावर होते. दो ही वॉज एक्स्ट्रीमली टायर्ड ही स्वॅम टू द शोअर विथ ऑल द स्ट्रेंथ दॅट ही कुड मस्टर. जरी तो खूप थकलेला होता, कारण की तुम्ही आता विचार करा, तो रात्रभर त्या पाण्यामध्ये हेलकावे खात होता, समुद्रामध्ये पूर्ण रात्रभर पाण्यात होता तो, आणि सकाळी काय झाला होता, ती पूर्ण त्याची शक्ती जी होती ती गेलेली होती. पण तरीसुद्धा एवढा थकलेला असतानासुद्धा त्याने त्याची शक्ती एकवटली आणि तो काय झाला, त्या किनाऱ्यापर्यंत गेला. एक्झॉस्टेड अँड हंग्री ही ले ऑन द सँड फॉर सम टाईम. थकलेलाही होता, खूप भूकही लागलेली होती, तो तसाच त्या वाळूवर काय होता, पडलेला होता. देन अगेन ही मेड अन एफर्ट अँड बिगॅन टू वॉक इनलँड टुवर्ड्स द शॅडी फ्रूट ट्रीज दॅट ही कुड सी ॲट अ डिस्टन्स. आणि थोड्या वेळानंतर परत त्यांनी काय केलं, ते जे झाडं होते, फळांचे जे झाडं होते, त्याच्या सावलीच्या तिथे तो थोडासा तिथे दूर गेला. नेक्स्ट पॅरेग्राफ. लकीली धिस वॉज द टाईम वेन द किंग ऑफ दॅट आयलँड सेंट हिज हॉर्सेस टू द सी शोअर विथ द ग्रूम्स. आणि लकीली तेव्हाच काय झालं होतं, त्या आयलँडचा जो किंग होता त्यांनी काय केलं, त्याचे हॉर्सेस म्हणजे घोडे सी शोअरवर समुद्र किनाऱ्यावर विथ द ग्रूम्स म्हणजे जो अश्वरक्षक असतो, घोड्याची काळजी घेणारा जो असतो, त्याच्यासोबत त्याचे जे हॉर्सेस आहेत ते पाठवलेले होते. द ग्रूम्स सॉ सिंधबाद अँड गेव हिम फूड अँड ड्रिंक. मग सिंधबादनी ग्रूमनी जो आहे तो जो अश्वरक्षक आहे त्यांनी पाहिलं, घोड्याची काळजी घेणारा जो व्यक्ती असतो त्यांनी पाहिलं सिंधबादला, नंतर त्यांनी त्याला थोडंसं जेवण दिलं, पाणी दिलं. देन दे टूक हिम टू द किंग. आणि त्यांनी त्याला काय केलं, किंगकडे नेलं. द किंग हे पाहिजे दिसून राहिलेलं आहे आपल्याला की हा जो काय आहे, घोडा आहे आणि हा अश्वरक्षक आहे. हे जे दिसत आहे आपल्याला हे आयलँड आहे खरोखरचं, तो तिथे पॅलेस दिसत आहे, राजवाडा दिसत आहे, तो त्या किंगचा आहे. हे पाहिजे त्यांनी सिंधबादला काय केलं, त्या राजाजवळ आणलं. नेक्स्ट. वॉज इम्प्रेस्ड बाय द वे सिंधबाद टोल्ड हिम अबाउट
What had happened, he asked Sindabad to stay with him and work as an officer of the king at the port. मग राजा खूप इम्प्रेस झाला की ते ऐकून सिंधाबाद पूर्ण रात्रभर पाण्यामध्ये होता आणि त्याने त्याला सांगितलं की तू इथेच थांब आमच्यासोबत आणि ॲज अ ऑफिसर म्हणून अधिकारी म्हणून तू तिथे पोर्टवर त्या बंदरवर काय कर तिथे काम कर. नेक्स्ट सिंधाबाद स्टेट देअर फॉर अ फ्यू डेज लर्निंग अ लॉट फ्रॉम किंग अँड द पीपल ऑन द आयलंड अँड इन टर्न टेलिंग देम अबाउट द अदर सिटीज अँड पोर्ट्स दॅट ही हॅड व्हिजिटेड. सिंधाबाद तिथे काही दिवस राहिला राजाकडून तसेच तिथल्या लोकांकडून तो काही गोष्टी शिकला तसेच त्यांनी तो ज्या ज्या पोर्ट्सवर गेला होता जे जे ठिकाणं पाहिले होते त्याचीही माहिती त्यांना दिली. ॲट द पोर्ट सिंधाबाद ऑफन मेड इन्क्वायरीज अबाउट एनी शिप कमिंग फ्रॉम ऑर गोईंग टू बगदाद बट नो सच अ शिप एव्हर कम टू दॅट पोर्ट. आणि तो काय करत होता मग चौकशी करत होता की त्याचं जे गाव होतं ना बगदाद बगदादचा होता ना तो तर तिथून कुठली शिप आलेली आहे का किंवा तिथे कुठली शिप चाललेली आहे का पण अशी कुठलीही शिप त्या पोर्टवर आलेली नव्हती. नेक्स्ट पॅरा देन वन डे अ शिप अरायव्ड ॲट द आयलंड विथ अ लॉट ऑफ मर्चंटाईज. आणि एक दिवस एक शिप आली तिथे खूप सारा तिथे सामान होतं मर्चंटाईज होतं. सिंधाबाद वॉज ॲट द क्वे वेन द कार्गो फ्रॉम दॅट शिप वॉज बीइंग अनलोडेड. आणि सिंधाबाद काय होता तिथेच होता त्या जो बोटीचा जो हे असतो बंदर असते त्याचा जो धक्का असतो म्हणजे हे पाण्याकडची जी बाजू असते तिथे जी शिप उभी आहे तर तिथेच काय होता सिंधाबाद होता. आणि तिथे सामान त्यांचं हे पाहिजे ते सामान खाली दिसत आहे आपल्याला की अनलोडेड करून राहिलेलं आहे म्हणजे शिपवरचं सामान काय करून राहिलेलं आहे ते उतरवून घेत आहे. ही वॉज सरप्राईज टू सी दॅट हिज ओन नेम वॉज मार्क ऑन सम ऑफ द बॉक्सेस. आणि त्याला खूप आश्चर्य वाटलं की त्या बॉक्सेसवर त्याचं सिंधाबादचं नाव होतं काही बॉक्सेसवर. देन ही वेंट टू सी द कॅप्टन ऑफ द शिप. मग तो त्या जो शिपचा जो कॅप्टन होता त्याला भेटण्यासाठी गेला. ॲट फर्स्ट द कॅप्टन कुड नॉट बिलीव दॅट इट वॉज द सेम सिंधाबाद दॅट दे हॅड सीन ड्रॉईंग इन द सी. तर पहिले त्या कॅप्टनचा विश्वासच बसला नाही की हाच तो सिंधाबाद आहे का कारण की त्यांनी तर सिंधाबादला बुडतानी पाहिलं होतं त्यांना म्हटलं तो काय बुडलेला असेल इतके दिवसाचा समुद्रामध्ये. सिंधाबाद बट वेन सिंधाबाद स्पोक टू हिम फेस टू फेस ही रिकॉग्नाइज हिम. पण जेव्हा सिंधाबाद त्याच्या समोरासमोर जेव्हा बोलला तेव्हा त्या कॅप्टननी सिंधाबादला ओळखलेलं होतं. ही वॉज ओव्हर जॉय टू सी सिंधाबाद अलाईव. आणि त्याला खूप आनंद झाला की सिंधाबाद काय होता जिवंत होता. ही गेव हिम बॅक ऑल हिज मर्चंटाईज. आणि त्या कॅप्टननी ते सिंधाबादचं जे जे सामान होतं जे होतं ते सगळं सिंधाबादला देऊन टाकलेलं होतं. फ्रॉम नेक्स्ट पॅरेग्राफ फ्रॉम द गुड्स दॅट ही दस गॉट बॅक सिंधाबाद प्रेझेंटेड द मोस्ट व्हॅल्युएबल आयटम्स टू द किंग ऑफ द आयलंड सेईंग प्लीज ॲक्सेप्ट हिज युअर मॅजेस्टी. आणि त्या कॅप्टननी जे त्याला बॉक्सेस त्याचे जे सामान होतं दिलं होतं त्यातलंच जे व्हॅल्युएबल काही होतं त्यातले त्या किंगला त्याने दिले होते जिथे तो किंग होता ना त्या आयलंडचा त्याला त्यांनी प्रेझेंट दिले होते. आणि म्हटलं होतं की युअर मॅजेस्टी ॲक्सेप्ट धिस हे काय आहे माझ्या आयलंडचे काही व्हॅल्युएबल्स थिंग्स आहेत. यू हॅव बीन व्हेरी काइंड अँड व्हेरी जेनरस टू मी. तुम्ही मला इथे राहायला जागा दिली आणि तुम्ही खूप दयाळू आहात. द किंग वॉज प्लीज्ड राजाला पण खूप आनंद झाला. ही टू गेव सिंधाबाद मेनी व्हॅल्युएबल गिफ्ट्स वेन सिंधाबाद लेफ्ट द आयलंड विथ द मर्चंट शिप. आणि राजाने सुद्धा त्याला परत हे म्हणून गिफ्ट परत काय दिले त्याला प्रेझेंट दिले. इफ यू वॉन्ट टू नो व्हॉट हॅपन टू सिंधाबाद आफ्टरवर्ड्स यू हॅव टू द रीड द रेस्ट ऑफ द स्टोरी ऑफ हिज फॅन्टॅस्टिक वॉयजेस. आणि जर तुम्हाला समोर जाणून घ्यायचं असेल की सिंधाबादचं काय झाल्यानंतर तर तुम्हाला काय करायचं आहे त्याची जी स्टोरी आहे फॅन्टॅस्टिक वॉयजेस ती तुम्हाला काय करावं लागेल वाचावं लागेल. नाव स्टुडंट दिस इज द पार्ट टू. हा काय आहे आपला लेसनचा 5 नंबरच्या लेसनचा पार्ट टू आहे. तर जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला कमेंटमध्ये जाऊन काय करायचं आहे पूर्ण नाव सांगायचं आहे तिथे कमेंटवर लिहायचं आहे आणि क्लासचं नाव लिहायचं आहे. थँक्यू.